शिवकालात गडावर फार मोठे गडदेवतेचे उत्सव व्हायचे, आपण ते कधी पाहिले नाही. चला तर आपण या व्लॉग मध्ये गड किल्ल्यांवर असणाऱ्या गडदेवतेचा उत्सव पाहूया. आज आपण आलो किल्ले श्री मदनगड. नमस्कार मित्रांनो, उरणचा प्रवास आपल्याला आता कुठेतरी लाभदायक ठरत आहे. उरणचा प्रवास म्हणजे उरणची मोहीम ज्यावेळी आपण करतो तेव्हा आपल्या ऐतिहासिक गोष्टी नव्हे तर विविध प्रकारच्या अशा धार्मिक गोष्टी निसर्ग सौंदर्य आपणास पाहावयास मिळते. आज आपण आलो आहोत उरणमधील आवरे गावातील किल्ले श्री मदनगड. आपण मागच्या वेळी देखील आलो होतो परंतु आज एक किल्ले श्री मदनगडावर एक कार्यक्रम आहे. त्या कार्यक्रमाचं संपूर्ण जे काही शूट आहे किंवा जे काही व्लॉग आहे त्यासाठी आपण इथे परत एकदा आलो आहे. कसं आहे की प्राचीन काळामध्ये गडावर जे उत्सव व्हायचे त्याची पुनरावृत्ती आता कुठेतरी होते, ती मात्र दाखवण्यासाठी मी तुम्हाला नेहमीच आतुर राहील. चला तर आपण मदनगडावर जाऊया आणि आणखी काही गोष्टी आहेत त्या पाहून घेऊया. किल्ले श्री मदनगडावर कसं यायचं हे तुम्हाला मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. तरी पण तुम्ही तुम्हाला सांगतो उरण पेनवरनं येताना आपण कडापे या गावामध्ये यायचं. कडापे म्हणजे या गावाचं बेस व्हिलेज. तर आता नेहमीप्रमाणे आपला मित्र देवेश पाटील जो मागे सगळे देखील आपल्या सोबत आला होता आणि आता त्याच वाटेने चाललो आम्ही मदनगडावर. तर आता आपण निघालो आहोत पुढे आणि गडावर येताना मावळ्यांची टीम दिसते. जय शिवराय दादा. जय शिवराय. आता आपण गडाच्या महादरवाजावर आलो. संपूर्ण हा महादरवाजा, हे दोन तटबंदी बुरुज आणि ह्या गडावर जाताना पायऱ्या वगैरे आहेत. चला आता आपण महादरवाजा चढून पायऱ्या चढून गडावर आता प्रवेश करत आहोत. आज आपला पार्टनर देवेश सोबत आलेला आहे. मागच्या वेळी देखील मदनगडावर येताना तोच सोबत होता. तर किल्ल्यावर संवर्धन झाले, मुलं मस्त असे फलक वगैरे लावले आहेत. तर आता आपण किल्ले श्री मदनगडावर आलेलो आहोत आणि मदनगडावरचे जे काही वास्तू वगैरे आहेत किंवा नवीन बांधलेलं जे एकविरा देवी मंदिर आहे ते देखील पाहून घेऊ आणि थोड्या वेळेचा कार्यक्रम देखील सुरू राहील आणि तो पण आपण पाहून घेऊया. किल्ले श्री मदनगड आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिला होता, त्यामुळे यावेळी फक्त मी तुम्हाला इथला कार्यक्रम पाहिन आणि जे मागं दाखवलं नव्हतं ते दाखवून. हा आपण बुरुज मागच्या वेळी दाखवला नव्हता. हा बुरुज आहे किल्ल्याच्या पश्चिमेकडं आणि त्या समोर आहे ते एकविरा आईचे मंदिर. या आता गडाला गडदेवता मिळाली, खूप छान वाटलं. आता आपण मंदिरात प्रवेश केलेला आहे. अगदी दगडी चिऱ्यांनी रचून या मंदिराचं बांधकाम केलेलं आहे. समोर आहे ते आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, आपले आराध्य दैवत. आणि आता समोर आपण पाहतात भवानी तलवार, म्हणजे त्याला आपण भवानी तलवारच म्हणूया. आणि समोर एकवीर आईची मूर्ती. तर आता मी त्या वडाच्या झाडाखाली आहे. जो वडाचं झाड आपणास तिथून आहे ना, म्हणजे असं भरपूर झाडं दिसतात पण तो एकच वडाचं झाड आहे. आता आपण पाहतच आहात बघा. आणि जर तुम्हाला आता जर तो पाहायचा असेल लांबून तर तो देखील मी फोटो तुम्हाला, म्हणजे ते देखील व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतो. वशिनीच्या पुलावरनं मी काढलेली व्हिडिओ होती. तर आता मी वशिनीच्या पुलावर आहे आणि आता समोर जो टेकडी वजा डोंगर दिसतो बघा, मी आता बोट केलेला आहे, तर तो मदनगड आहे. त्या मदनगड आपण बघितलं तर संपूर्ण एक भरपूर झाडी वाटते पण तो एकच वाडाचं झाड आहे आणि त्याच्यामध्ये काही भेंडीचे वगैरे झाड आहेत, त्यामुळं पूर्ण तो डोंगर आच्छादलेला आहे. डोंगर म्हणजेच आपलाच मदनगड किल्ला. मित्र हो, महादरवाजासमोर अशी लांबच लांब अशी सपाट जागा दिसते. कदाचित या किल्ल्याची ही माची असू शकते, फक्त मी अंदाज वर्तवू शकतो, म्हणजे असं सांगू शकत नाही. मदनगडाच्या पायथ्याशी आलो आहोत, म्हणजे ब्राह्मण देवकडे जाण्याचा जो रस्ता आहे तिथे आलो आहोत. तिथे काही कातळ शिल्प आहेत, मागच्या आपण असे सहज दाखवली पण आता आपण पूर्णपणे बघूया. मित्र हो, मदनगडाच्या पायथ्याशी जर तुम्ही आलात तर तुम्हाला उत्तम पाहण्यासारखी गोष्ट म्हणजे ही नैसर्गिक कातळ शिल्पी. समुद्राच्या लाटांनी आघात होऊन होऊन ही कातळ शिल्पे तयार झाली. अगदी आकर्षित करणारी कातळ शिल्पे. आता त्यांचे दैवतीकरण झाले पण असू द्या, त्या दैवतीकरणामुळे त्याचे जतन देखील आजपर्यंत आहे. आता आपण ब्राह्मण देवाकडे आलोत आणि ब्राह्मण देवाकडे येताना काही मावळ्यांची टीम आपणास दिसते. समोर पाहतात तो आहे मदनगड. आता आपण श्री ब्राह्मण देव मंदिर परिसरात आलो आहोत. ब्राह्मण देवाचे आतमधले मंदिर मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलंच होतं, परंतु आता आपण फक्त सध्या फक्त ब्राह्मण देवाचे दर्शन करूया. आणि इथल्या व्यवस्थापकांनी आलेल्या पाहुण्यासाठी जे महाप्रसाद बनवतात आणि काय काय व्यवस्था करतात ते देखील आपण पाहायला जाऊया.
मंदिरात तर आपण मागच्याली गेलोच होतो, फक्त थोडं आपण पुढे जाऊ. तर आता आपण ब्राह्मणदेव परिसरात आहोत, आवरेगाव ते ब्राह्मणदेव परिसर. एकदम निसर्गरम्य ठिकाणी बसलेला हा देवस्थान आहे. कसं आहे की कालच्या युगात बरेच जे देवस्थान आहे ते आता दुर्लक्षित राहिले, परंतु मी खरं सांगतो की कांदलवण म्हणजे जे चारही बाजूला मँग्रोव्ज म्हटलं जातं त्याच्यामध्ये असणार आहे, म्हणजे समुद्रामध्ये असणार आहे आपलं ब्राह्मणदेव मंदिर आहे. आता कसं आहे की मर्दनगडावर जो आता कार्यक्रम आहे, जो एकविरा मंदिर लोकार्पण सोहळ्याचा, तर तो कार्यक्रमासाठी जी जेवणाची सोय वगैरे आहे ती आता या ब्राह्मणदेव परिसरात केली जाते. आणि खऱ्या अर्थाने म्हणजे तुम्हाला एक त्याची प्रचित येईल की शिवकालीन जे गडावर उत्सव व्हायचे त्याची आता पुनरावृत्ती कुठेतरी होते, आणि आपल्याला एक जाणीव वाटेल की बाबा शिवकालावर म्हणजे गडावर असे उत्सव व्हायचे ते आता प्रत्यक्ष आज आपण पाहत आहोत. आजूबाजूला संपूर्णपणे कांदलवणाने वेढलेलं हे देवस्थान आवरेगावात आज देखील खूप सुंदर आहे, नक्कीच ते भेट द्या.
मी तुमचं नाव संकल्प स्वराज्य मंदिर या कार्यक्रमांतर्गत आज आपण मर्दनगड आवरे या ठिकाणी आई एकवीरा मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यासाठी जमलेलो आहोत. हिंदुत्वाचा पुकार करण्यासाठी सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान या संस्थेनं आपण एक संकल्प आखला. आमचे संस्थापक आदरणीय डॉक्टर श्रमिक सर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण महाराष्ट्रातील विविध किल्ल्यांवर स्वराज्य मंदिर म्हणजेच जी मंदिरं पडक्या अवस्थेत आहेत किंवा त्याची ठीक अवस्था नाहीये या मंदिरांचा जीर्णोद्धार करण्याचा संकल्प आखला आणि त्यातला एक त्या इतिहासातलं एक पान लिहिण्याचं भाग्य या उरण विभागाला मिळालं आणि ते इतिहासाचं पान आज आपण या मर्दनगड लिहित आहोत आणि या सर्व सुवर्ण क्षणाचे साक्षीदार होण्याकरिता समस्त शिवभक्त मंडळी तसेच आई एकवीराचे भक्त आपण आज आलेले आहात. तुमचं पुनश्च एक वार सह्याद्री परिवाराच्या वतीनं आणि ग्रामस्थ मंडळ आवरेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. कार्यक्रमाची रूपरेषा प्रथम तर सांगतोय जेणेकरून आपल्याला एक अंदाज येईल. कार्यक्रमाची सुरुवात आपण आपल्या परंपरेप्रमाणे ध्वजपूजनाने करणार आहोत. भगवा ध्वज प्राणप्रिय भगवा ध्वजाचे पूजन होईल. तिथे स्वराज्य श्लोक म्हटला जाईल. आदरणीय मान्यवर सन्माननीय मनोहर गोविंद साहेब माजी आमदार उरण विधानसभा यांचं इथं आगमन होत आहे. त्यांच्या शुभ हस्ते समवेत संतोषबाई ठाकूर समवेत कुलदीप नाईक साहेब राजू मुंबईकर साहेब तसेच या आवरेगावचे सरपंच या सर्वांच्या शुभ हस्ते चिपळगडहून या स्वराज्य मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडेल. त्यानंतर ही जी वास्तव त्यांच्या मार्गदर्शनासाठी वितालडे मंदिराकडे जाणार आहोत महामंदिर मंदिराकडे जाणार आहोत. सह्याद्रीच्या शिवकार्याचा अव सह्याद्रीच्या शिवकार्याचा जागर मांडला सह्याद्रीच्या गड किल्ल्यावर उत्सव हा मांडला आणि सह्याद्रीच्या शिवकार्याचा जागर चालला सह्याद्रीच्या शिवकार्याचा जागर चालला सह्याद्रीच्या शिवकार्याचा जागर चालला. कित्येक वर्ष निघून गेली कित्येक वर्ष निघून गेली कित्येक वर्ष निघून गेली कित्येक वर्ष निघून गेली गड किल्ल्यान नव्हता वाली गड किल्ल्यान नव्हता वाली गड किल्ल्यान नव्हता वाली गड किल्ल्यान नव्हता वाली गड रक्षणाच्या साठी सह्याद्री पुढं आली सह्याद्री पुढं आली सह्याद्री पुढं आली या अरमाराच्या जलदुर्गावर या सह्याद्रीच्या गड किल्ल्यावर उत्सव हा मांडला आणि सह्याद्रीच्या शिवकार्याचा जागर मांडला हो सह्याद्रीच्या शिवकार्याचा जागर मांडला हो सह्याद्रीच्या शिवकार्याचा जागर मांडला. या मर्दनगडावर या मर्दनगडावर अस्ताव्यस्त होते दंगड अस्ताव्यस्त होते दंगड त्या एकवीरा मातेचं बांधलं मंदिर सुंदर बांधलं मंदिर सुंदर बांधलं मंदिर सुंदर आणि सह्याद्रीच्या शिवकार्याला ओ सह्याद्रीच्या शिवकार्यास शाहीर मुद्र्यास वाखला शाहीर मुद्र्यास वाखला सह्याद्रीच्या शिवकार्याचा जागर मांडला सह्याद्रीच्या शिवकार्याचा जागर मांडला आणि अरमानाच्या जलदुर्गावर मर्दंगळाच्या या किल्ल्यावर आज जागर गाथला आज उत्सव मांडला आम्ही सह्याद्रीच्या शिवकार्याचा जागर मांडला आम्ही सह्याद्रीच्या शिवकार्याचा जागर मांडला आम्ही सह्याद्रीच्या शिवकार्याचा जागर मांडला. धन्यवाद. बोलता शेगर जत निघाले बोलता शेगर जत निघाले बोलता शेगर जत निघाले मावळे वाजत गाजत निघाले बोलता शेगर जत मावळे वाजत गाजत निघाले बोलता शेगर जत मावळे वाजत गाजत गड्यान मर्दंगडावर जाऊ 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 एकवीर आईचं दर्शन
दर्शन घेऊ राव मदन गडावर जाऊ मनाईच दर्शन घेऊ भगवा फर 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 चला भगवा फर 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 चला भगवा फर 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 चला मदन गडावर सावला भगवा फर 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 चला मदन गडावर सावला भगवा फर 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 चला मदन गडावर सावला फडकले दोनच झेंडे दोनच झेंडे असे फडकले अरमारी जलदुर्गावर सह्याद्री गड किल्ल्यावर तिरंगा जंजिऱ्यावर तिरंगा जंजिऱ्यावर भगवा पद्मदुर्गावर तिरंगा जंजिऱ्यावर भगवा पद्मदुर्गावर तिरंगा जंजिऱ्यावर भगवा पद्मदुर्गावर अहो तिरंग्याने जंजिऱ्याचा माझा आणला खाली तिरंग्याने जंजिऱ्याचा माझा आणला खाली अहो तिरंग्याने जंजिऱ्याचा माझा आणला खाली तिरंग्याने जंजिऱ्याचा माझा आणला खाली पद्मदुर्गावर भगवा फडके उंच उंच आभाळी पद्मदुर्गावर भगवा फडके उंच उंच आभाळी अहो पद्मदुर्गडके उंच उंच आभाळी पद्मदुर्गावर भगवा फडके उंच उंच आभाळी आता सह्याद्रीच्या या कार्याचा सह्याद्रीच्या या कार्याचा शाहीर घालतो जागर सह्याद्रीच्या या कार्याचा शाहीर घालतो जागर तिरंगा जंजिऱ्यावर भगवा पद्मदुर्गावर तिरंगा जंजिऱ्यावर भगवा पद्मदुर्गावर हो दोनच झेंडे असे फडकले अरमारी जलदुर्गावर दोनच झेंडे असे फडकले सह्याद्री गड किल्ल्यावर तिरंगा जंजिऱ्यावर भगवा पद्मदुर्गावर तिरंगा जंजिऱ्यावर महाराष्ट्राचा मराठी बाणा शाहिरी डप आज कडाडला छत्रपती शिवराय तुम्ही घ्या मानाचा मुद्रा छत्रपती शिवराय तुम्ही घ्या मानाचा मुद्रा जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी सह्याद्रीच्या कडे कपारी नाद नबी हा दुमदुमला नाद नबी हा दुमदुमला नाद नबी हा दुमदुमला जय भवानी जय शिवाजी जय घोष हा चालला जय घोष हा चालला जय घोष हा चालला सह्याद्रीच्या कडे कपारी नाद नबी हा दुमदुमला जय भवानी जय शिवाजी जय घोष हा चालला स्वराज्याच बांधील तोरण स्वराज्याच बांधील तोरण भगवा ध्वजा पर पडला छत्रपती शिवराय तुम्ही घ्या मानाचा मुद्रा छत्रपती शिवराय तुम्ही घ्या मानाचा मुद्रा जय भवानी जय शिवाजी महाराजाचा भगवा झेंडा रायगड किल्ल्यावर हाती
हाथी तलवार मुखी जय जयकार हर हर महादेव हाथी तलवार मुखी जय जयकार हर हर महादेव हे हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव जिजा मातेच्या पोटी जन्मली महाराष्ट्राची शान महाराष्ट्राची शान महाराष्ट्राची शान हिंदवी स्वराज्यासाठी केला मोलाचा तो हार मोलाचा तो हार मोलाचा तो हार आठवू आपण त्यांचे प्रताप आठवू आपण त्यांचे प्रताप करूया जय जयकार हाती तलवार मुखी जय जयकार हर हर महादेव हाती तलवार मुखी जय जयकार हर हर महादेव हे हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव डोंगर दऱ्या पर्वत रांगा कड्या कपाड्या तुन कड्या कपाड्या तुन कड्या कपाड्या तुन शिवरायांची तलवार देवा निघाली माना मधून निघाली माना मधून निघाली माना मधून हे नाम पंच त्यांचे झाले शिवाय नाम पंच त्यांचे झाले शिवाय नाही घेतली माघार आधी तलवार मुखी जय जयकार हर हर महादेव आधी तलवार मुखी जय जयकार हर हर महादेव 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 प्रताप गड विशाल गड विजय दुर्ग सिंधुदुर्ग विजय दुर्ग सिंधुदुर्ग विजय दुर्ग सिंधुदुर्ग सत सुंदर कोकण सहा निसर्ग कोकण सहा निसर्ग कोकण सहा निसर्ग हे छत्रपतीच्या मी गातो पवाडे छत्रपतीच्या मी गातो पवाडे महाराष्ट्राचा वीर आधी तलवार मुखी जय जयकार हर हर महादेव आधी तलवार मुखी जय जयकार हर हर महादेव 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 हे महाराष्ट्राचा भगवा झेंडा येऊन बसली औरे गावाच्या डोंगरावरी हो येऊन बसली औरे गावाच्या डोंगरावरी हो हाय माझी बसली कुंबड्यावरी पायची नंदार भक्तावरी पायची नंदार भक्तावरी पायची नंदार भक्तावरी अवरे गावाच्या डोंगरावरी येऊन बसली सानावरी येऊन बसली सानावरी येऊन बसली सानावरी माई भक्ताची पाहून भक्ती करी गो औषी भक्तांची पाहून भक्ती करी गो येऊन बसली अवरे गावाच्या डोंगरावरी गो येऊन आवरे गावाच्या डोंगरावरी गो येऊन बसली आवरे गावाच्या डोंगरावरी गो भक्त येतील दर्शनाला सैता सप्तमीची पालखीला सैता सप्तमीची पालखीला सैता सप्तमीची पालखीला माता ठेवून तुझे चरणाला सुख मागतील आवरे गावाला सुख मागतील आवरे गावाला सुख मागतील आवरे गावाला संकट काली तू भाऊ नये सत्वरी गो संकट काली तू भाऊ नये सत्वरी गो येऊन बसली आवरे गावाच्या डोंगरावर एकविरेच्या मंदिराचा लोकार्पण सोहळा आवाज येतो पार पडतोय या कार्यक्रमाची पवित्र सुरुवात आपल्या सर्वांना परमप्रिय भगवान ध्वज पताका याचं पूजन होईल या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आदरणीय मनोहर भोई साहेब यांच्या शुभ हस्ते ध्वजाचं पूजन होत आहे ये तो खाई जा रहा है।
विनंती करेल संतोषभाई ठाकूर आपण देखील श्रीफळ वाढवून ध्वजपूजन करायचं आहे. समवेत कुलदीप नाईक साहेब आणि आईची आरती होईल. सर्वांनी मंदिराकडे गोष्ट करायची आहे. मंदिराच्या आत तर मित्र हो कसा होत असेल शिवकालात सोहळा तो आपण याची देही याची डोला पाहिलाच आहे. किती मजा असेल. फक्त काय वाद्य फक्त बदललेली. तेव्हा सर्वांना जय शिवराय.